प्रभाग रचनेमध्ये बऱ्याच अडचणी निर्माण होतील असं मला स्वतःला वाटतं. त्यात प्रामुख्याने आपण जर बघितलं पूर्वी 33% असताना महिला रिझर्वेशन 33% असताना 2 पुरुष आणि 1 महिला अशा हिशोबाने ते कॉम्बिनेशन बरोबर होतं, म्हणजे 66% पुरुष आणि 33% महिला असं ते कॉम्बिनेशन होतं. पण आता 50% महिलेला रिझर्वेशन झाल्यामुळं आता अशी परिस्थिती होईल की ह्या 3 हिशोबाने 34 प्रभाग होतील आणि 34 मध्ये 17 प्रभागामध्ये 2 पुरुष 1 महिला येईल आणि उरलेल्या 17 प्रभागामध्ये 2 महिला आणि 1 पुरुष येईल. तिथं जर त्या महिला थोडा हे राहिल्या, वीक राहिल्या, तर तिथं नागरिकांनाही त्रास होईल, पक्षाला सुद्धा ती निवडून आणताना त्रास होईल, सगळ्याच पक्षाला. त्यापेक्षा मग 2 चांगलं होतं नाहीतर 4 चांगलं, परंतु 3 योग्य होणार नाही असं मला वाटतं. आता शासनाने ठराव करून दिलाय, आता ते राज्यपालाकडे जाईल, राज्यपाल अध्यादेश काढतील, त्याच्यानंतर प्रशासनाला त्याप्रमाणे हे इम्प्लिमेंटेशनचं काम चालू होईल. दरम्यानच्या काळात जर सगळ्या पक्षाच्या लोकांना त्यांचं प्रत्येकाचं मत काय माहीत नाही, मला मी माझं मत फक्त व्यक्त केलंय, जर सगळ्यांनी जर लक्षात आलं की 3 प्रभागामध्ये काय अडचणी होऊ शकतात, हे सगळ्याच लोकांनी जर समजा शासनाला अजूनही रिक्वेस्ट केली तर अजूनही चेंज होऊ शकेल असं मला वाटतं. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर काही लोकांना माझा निर्णय आवडलेला नाही, मी सर्व पक्षाच्या लोकांना एकत्र करा म्हणून सांगितलेलं, पण ते प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे. माझं मत अजूनही क्लिअर आहे की सर्व पक्षाचे जे बाकीचे BJP सोडून इतर पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. त्याचं मेन कारण आहे केवळ BJP म्हणून नाही, त्यांना 5 वर्षापूर्वी सत्ता देऊन बघितलेले लोकांनी ते अपयशी ठरलेले आहेत कामामध्ये, पाणी देण्यामध्ये अपयशी आहेत, स्टँडिंग चेअरमन साधा निवडला नाही, बजेट केलं नाही, झोन केले नाहीत, झोनचे चेअरमन नाही, झोनचे सदस्य नाहीत, कुठल्या झोनमध्ये जाऊन तक्रारी करायच्या नागरिकांना समजत नाही. मग एवढा अशा लोकाला केवळ लोकांच्या भावना भडकवून हिंदुत्वाचा गडला जर खोटा नाला त्यांनी पुढं आणून लोकांना फसवून जर मतं घेत असतील तर त्याला इतर लोकांनी सगळ्यांनी जर एकत्र आले तर निश्चित त्यांना थांबवू शकतो.